मी डॉक्टर नैना गुरनुले, SES गर्ल ज्युनियर कॉलेज, पाचपावली, नागपूर. आज आपण प्रकरण 6 जे आहे, भागीदारीचे विसर्जन, या नवीन प्रकरणाला सुरुवात करत आहे. या भागामध्ये आपण त्याचा अर्थ, भागीदारी विसर्जनाचा, तसेच त्याची कारणे आणि भागीदारीचे विसर्जन आणि भागीदारी संस्थेचे विसर्जन यातील फरक, तसंच ही लेखाते जे आहे, लेखांकन प्रक्रिया आहे, ते लेखांकन हाताळणी कशी केली जाते, ते खाते बंद कसं केलं जातं, हे आपण याच्या सुरुवात जी आहे ती समजून घेणार आहे. कुठलेही गणिताला आपण सुरुवात करतो, लेखांकन प्रक्रियेला सुरुवात करतो, त्यावेळेला त्याची बेसिक माहिती तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्याचा अर्थ काय आहे, त्यामध्ये कुठले तुम्ही खाते तयार करणार आहे, ही सर्व जी माहिती आहे ती तुम्हाला थेअरी रूपाने पहिले समजली तर पुढील गणित हे तुम्हाला समजण्यात सोपे जातात. म्हणून आपण सुरुवातीच्या 2 किंवा 3 व्हिडिओमध्ये आपण या प्रकरणाची थेअरी कव्हर करू आणि त्यानंतर उदाहरणाला आपण सुरुवात करू. तर आजच्या भागामध्ये आपण भागीदारी विसर्जनाचा अर्थ, त्याची कारणे आपण समजून घेणार आहोत. प्रकरण 6, भागीदारीचे विसर्जन, यामध्ये यालाच काय म्हणतात, प्रविलयन किंवा समाप्ती. म्हणजेच काय, तो व्यवसाय जो आहे तो बंद केला जातो ज्यावेळेला भागीदारी संस्थेचे विसर्जन केल्या जाते, म्हणजे डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप. तर भागीदारीचे विसर्जन जे आहे, तर एक आपला नेहमी समज असा आहे की भागीदारीचे विसर्जन म्हटलं की तो व्यवसाय संपला, नाही. तर यामध्ये भागीदारीचे विसर्जन आणि भागीदारीचे संस्थेचे विसर्जन या दोन वेगळ्या बाबी आहे. तर ज्या वेळेला भागीदारीमधील आपापसातील व्यावसायिक संबंध संपुष्टात येतात, तेव्हा ती भागीदारी संस्था विसर्जित झाले असे म्हणता येईल. म्हणजे जी संस्था आहे, जो व्यवसाय करण्यासाठी भागीदार एकत्र येतात, त्यावेळेला त्यांचे जर संबंध जे आहे ते संपुष्टात येत असेल, बंद होत असतील त्यांचे भाग संस्था, तर त्याला काय म्हणता येईल, आहे भागीदारी संस्था विसर्जित झाली. भागीदारीचे विसर्जन तुम्हाला सांगितलं की भागीदारीचे विसर्जन आणि भागीदारी संस्थेचे विसर्जन यामध्ये काय आहे, फरक आहे. जेव्हा संस्थेमधील एखादा भागीदार जर संस्था सोडून जात असेल, तर काय, ते भागीदारीचं विसर्जन होतं, भागीदारी संस्थेचं विसर्जन म्हटल्या जात नाही. कारण काय आहे की एकच भागीदार गेला, बाकीचे भागीदार व्यवसाय करण्यासाठी तिथे आहे, मग अशा वेळेला संपत्तीचं पुनर्मूल्यांकन करून भागीदारी संस्था जी आहे ती सुरू राहते, तिचा व्यवसाय हा सुरू राहतो, व्यवसाय बंद होत नाही किंवा संस्था बंद होत नाही. परंतु ज्या वेळेला सर्वच भागीदार जे आहे ते व्यवसाय संस्था बंद करतात आणि त्या भागीदारी मधील भागीदारांचे जे संबंध आहे ते संपुष्टात येतात, अशा वेळेला मात्र भागीदारी संस्थेचे विसर्जन झाले असं म्हणता येईल आहे. म्हणूनच काय आहे की ज्या वेळेला संस्थेचे विसर्जन म्हणजे काय, सर्व भागीदाराचे व्यावसायिक संबंध संपुष्टात येऊन व्यवसाय जो आहे तो बंद होतो. म्हणून मग काय म्हटलंय, भागीदारीचे विसर्जन किंवा समाप्ती म्हणजे भागीदारी व्यवसाय संस्थेची समाप्ती नसते, परंतु भागीदारी व्यवसाय संस्थेचे विसर्जन म्हणजे मात्र भागीदारीचे विसर्जन असं म्हणता येईल आहे. आता याचा अर्थ जो आहे, त्याच्या व्याख्या जे आहे ते आपण बघू. अर्थ दिलेला आहे की कायद्यात विसर्जनाचे अनेक अर्थ आहे. विसर्जन हा शब्द काय आहे, लॅटिन भाषेतील डिझोल्युशन या शब्दापासून आलेला आहे. याचा अर्थ काहीतरी विसर्जन करणे. विसर्जन म्हणजे काय, निर्वानिरवची शेवटची अवस्था, म्हणजे व्यवसाय सुरू आहे परंतु जर तो संपुष्टात येत आहे, संपुष्टात येणं म्हणजे बंद करणं, तर अशा वेळेला शेवटी व्यवसायातील संपत्ती आहे, देयता आहे, त्याचे देयतेचं काय करायचं आहे, तुम्हाला परतफेड करायची आहे,
संपत्तीची विक्री करायची आहे, कोणती देणी असेल ती द्यायची आहे, तर अशा प्रकारे सर्व शेवटची जी अवस्था आहे म्हणजे आता व्यवसाय मधली काय करायचं आहे, भागीदारांना कर्जाची परतफेड करायची आहे की उरलेली रक्कम भागीदारांना द्यायची आहे, म्हणजे एकूणच व्यवसाय जो आहे तो बंद करण्याच्या मार्गावर शेवटची जी प्रक्रिया आहे त्याला म्हणता येईल आहे विसर्जन. तर व्याख्या जी आहे ती भारतीय भागीदारी कायदा 1932 मधील कलम 39 नुसार भागीदारी संस्थांचे विसर्जन म्हणजे संस्थेच्या सर्व भागीदारांमधील भागीदारांचे विसर्जन होय. म्हणजे जी भागीदारी संस्था आहे, तुम्हाला माहितीच आहे आपण सुरुवातीच्या प्रकरणामध्ये बघितलं की विशिष्ट असा करार केला जातो, त्यातील नियम अटी अशा ठरवलेल्या असतात, त्यानुसार भागीदार एकत्र येऊन व्यवसाय सुरू करतात. तर हे जे आहे त्या करार किंवा अटीमुळे ह्या भागीदारांचे संबंध काय आहे आपसात जुळलेले असतात, गुंतलेले असतात, त्यांना त्या अटी किंवा करारामधील जे नियम आहेत त्या ते बंधनकारक असतात. परंतु व्यवसाय जर संपत असेल तर त्यांच्यातील ते जे करार आहे, जे त्यांच्यातील संबंध आहे ते सुद्धा काय आहे संपुष्टात येतात. म्हणजेच भागीदारी संस्थांचे विसर्जन म्हणजे भागीदारांमधील भागीदारांचे जी भागीदारी आहे त्या लोकांची संस्थेमधील भागीदारी त्याचं विसर्जन होय. इथे आपल्याला दुसऱ्या प्रकारे असं म्हणता येईल की व्यावसायिक संघटना जी आहे किंवा जो कायदेशीर करार आहे, म्हणजे तुम्हाला म्हटलं कुठलाही व्यवसाय करण्यासाठी दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतात आणि मग ते करार करतात आणि व्यवसाय सुरू करतात, अशा वेळेला ती जी संघटना आहे त्यांचा जो करार केलेला आहे तो जर संपत असेल, त्याची जर समाप्ती होत असेल, तर त्याला सुद्धा आपण काय म्हणू शकतो, भागीदारी संस्थेचं विसर्जन असं म्हणू शकतो. भागीदारी विसर्जनामुळे काय आहे की भागीदारांचे एकमेकांमधील संबंध जे आहे ते संपुष्टात येतात. म्हणजे भागीदारी संस्थेचा जो व्यवसाय आहे तो करण्यासाठी भागीदार एकत्र आलेले असतात, त्यांच्यावर काही करारानुसार काय असतात निर्बंध असतात, आणि त्यांच्या त्यामुळे त्यांचे जे संबंध असतात ते जे आहे ते संपुष्टात येत असेल, ते बंद होत असेल त्यांचे जे काही म्हणजे संस्था, तर अशा वेळेला त्याला काय म्हणतात आपण भागीदारी संस्थेचं विसर्जन. आणि त्यामुळेच काय होतं की भागीदारांचे आपसातील जे संबंध आहे ते काय असतात संपुष्टात येतात, म्हणजे संपतात. आता भागीदारीचं विसर्जन जे आहे त्याची कारणे काय आहे, तर इथे आपल्याला दिलेली आहेत सहा कारणे आहेत हे की भागीदारी संस्थेचे विसर्जन खालील परिस्थितीमुळे होते. तुम्हाला आता एका यांनी समजलंच असेल की भागीदारीचे विसर्जन वेगळं आणि भागीदारी संस्थेचं विसर्जन वेगळं. भागीदारीचं विसर्जन आणि भागीदारी संस्थेचं विसर्जन आपण त्यातील फरक सुद्धा पुढे आपण त्याचा बघणार आहोत. आता ही विसर्जनाची कारणे काय, म्हणजे हा व्यवसाय बंद होत आहे किंवा काही भागीदार सोडून जात आहे त्यावेळेला भागीदारीचं काय होत आहे विसर्जन होत आहे, तर अशा वेळेला याची कारणे काय आहे, का बरं भागीदारीचं विसर्जन केलं जातं. तर पहिली आहे की भागीदारांच्या इच्छेनुसार. जर भागीदारांची अशी इच्छा असेल की आपण आता हा व्यवसाय बंद करायचा, तर अशा वेळेला ती भागीदारी संस्था जी आहे ती काय केली जाते विसर्जित केली जाते. जेव्हा भागीदारी संस्थेचा कार्यकाळ समाप्त होत असेल, आता बरेच संस्था जे आहे भागीदारी संस्था त्यातील भागीदार एकत्र येतात आणि मग त्यांचा असा करारामध्ये असतं की आपण हा व्यवसाय 10 वर्ष करू, आपण 15 वर्ष करू, 5 वर्ष, त्यांचा कार्यकाळ असा त्यांनी ठरवलेला जर असेल आणि तो कार्यकाळ जर समाप्त होत असेल, त्याचा कालावधी जर समाप्त होत असेल, तर अशा वेळेला भागीदारी संस्था काय आहे विसर्जित करण्यात येते. विशिष्ट व्यवसायासाठी किंवा उद्देशासाठी संस्था निर्मिती झाली असेल तर त्याची पूर्ती झाल्यामुळे विसर्जन केलं जातं. आता बरेच वेळेला काही विशिष्ट असा उद्देश असतो आणि त्या उद्देशासाठी संस्था निर्मिती केली जाते, आणि तो जर उद्देश जर पूर्ण होत असेल
तर काय होतं, भागीदारी संस्था जी आहे तिचं विसर्जन केलं जातं. आता व्यवसायामध्ये आपल्याला माहिती आहे, भागीदारी संस्था म्हटलं तर तिथे एक किंवा एकापेक्षा जास्त, दोन किंवा दोनपेक्षा जास्त भागीदार जे आहे ते व्यवसाय सुरू करतात. तर अशा वेळेला त्या भागीदारी संस्थेमधील जर एखादा भागीदार सोडून बाकी सर्व भागीदार दिवाळखोर म्हणून घोषित होत असेल, दिवाळखोर माहिती आहे तुम्हाला की त्याची देयता ही संपत्तीपेक्षा जास्त होते, तो देणी फेडण्यास असमर्थ असतो, त्याला काय म्हटलं जातं, दिवाळखोर. म्हणजे तो काय असतो की व्यवसाय करण्यास असमर्थ असतो आणि म्हणून मग त्याला दिवाळखोर घोषित केलं जातं. अशा वेळेला भागीदारी संस्था जी आहे विसर्जित केली जाते. जेव्हा भागीदारी संस्थेचा व्यवसाय अवैध स्वरूपाचा असेल किंवा नियमानुसार चालत नसेल तर भागीदारी संस्थेचे विसर्जन केले जाते. व्यवसाय हा कसा असला पाहिजे भागीदारीच्या करारानुसार, तो वैध असला पाहिजे, कायद्याची त्याला संमती असली पाहिजे. तसे कायद्याने जे भागीदारी संस्थेने जे नियम घालून दिलेले आहेत, भागीदारी जो कायदा आहे 1932 या कायद्याच्या नियमांच्या चौकटीमध्ये जर तो व्यवसाय सुरू असेल तर त्या व्यवसाय करण्याला काय असतो, परवानगी असते. परंतु जर त्या नियमाच्या बाहेर जर व्यवसाय चालत असेल, त्या नियमानुसार जर चालत नसेल तर अशा वेळेला ती भागीदारी संस्था बंद करण्याचं आदेश दिले जातात. म्हणजेच त्या भागीदारी संस्थेचं काय केलं जातं, विसर्जन केले जाते. तसंच बरेचदा काय आहे की स्वच्छेने काही भागीदार एकत्र येतात आणि भागीदारी संस्था सुरू करतात, व्यवसाय सुरू करतात. मग अशा वेळेला त्यांची जर इच्छा झाली की आपल्याला हा व्यवसाय बंद करायचा आहे, तर अशा वेळेला 14 दिवसाच्या अगोदर लिखित स्वरूपाची अशी सूचना जी आहे ती दिली जाते आणि त्यानंतर भागीदारी संस्थेचं विसर्जन हे करण्यात येतं. भागीदारीचं विसर्जन आणि भागीदारी संस्थेचे विसर्जन यातील फरक आता बघायला. आपल्याला भागीदारीचं विसर्जन म्हणजे काय, बा भागीदारीचं विसर्जन आणि भागीदारी संस्थेचं विसर्जन दोन्ही आपल्याला सारखंच वाटू शकतं, परंतु दोनमध्ये काय आहे, थोडा फरक आहे. एक मूलभूत फरक म्हणजे तुम्हाला एक लक्षात सांगायचा म्हणजे महत्त्वाचा फरक असा की भागीदारीचे विसर्जन ज्या वेळेला म्हटलं जातं त्यावेळेला तो व्यवसाय हा बंद होत नाही, तर त्यातील काही भागीदार जे आहे ते व्यवसाय सोडून जातात, बाकीचे भागीदार जे आहे ते भागीदारी संस्था सुरूच ठेवत असतात. अशा वेळेला फक्त संपत्ती आणि देयतांचं पुनर्मूल्यांकन करण्यात येतं. आणि भागीदारी संस्थेचं विसर्जन म्हणजे काय, सर्वच भागीदार तो व्यवसाय सोडतात आणि त्यांचे संबंध संपुष्टात येतात, म्हणजेच काय, भागीदारी संस्थेचं विसर्जन होतं. आता पहिला जो आहे मुद्दा, याच्यामध्ये आपल्याला मुद्द्यांमध्ये दिला आहे अर्थ, स्वरूप, व्यवसायातील योगदान, आवश्यकता, अंतिम लेखे बंद करणे, न्यायालयीन आदेश, कशामधला फरक बघत आहे आपण, भागीदारीचे विसर्जन आणि भागीदारी संस्थेचे विसर्जन. आता आपल्याला अर्थाच्या याच्यामध्ये बघा की भागीदारी संस्थेचे विसर्जन हे काय आहे, यामध्ये भागीदारीचे विसर्जन म्हणजे भागीदारी संस्थेचे विसर्जन नाही, हे तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे. ही पुस्तकी भाषा इथे म्हटलेला, यामध्ये भागीदारी संस्थेचे विसर्जन समाविष्ट असू शकते किंवा नसू शकते. म्हणजे भागीदारीचे विसर्जन म्हणजे भागीदारी संस्थेचेच विसर्जन असं नाही. तर जर भागीदारांना असं वाटत असेल हा आपण व्यवसाय सुरू ठेवावा, तर ते व्यवसाय सुरू पण ठेवू शकतात, किंवा त्यांना जर वाटत असेल आपण व्यवसाय बंद करायचा तर ते बंद पण करू शकतात. परंतु भागीदारी संस्थेचे विसर्जन म्हणजे काय आहे, की भागीदारांचे विसर्जन आणि भागीदारी संस्थेचे विसर्जन हे दोन्हीही त्यामध्ये काय आहे, समाविष्ट आहे. यामध्ये संस्थेचं विसर्जन ज्यावेळेला केलं जातं त्यावेळेला भागीदारांमधील संबंधांचं सुद्धा काय आहे, ते संपुष्ट येत असतात. स्वरूप काय आहे, तर भागीदारीचं विसर्जनाचं स्वरूप काय आहे, ऐच्छिक असते. यामध्ये
असं त्याला नियम नाही आहे की म्हणजे त्यांनी तो बंदच केला पाहिजे भागीदारी संस्था, तर ते काय आहे, ऐच्छिक आहे. परंतु भागीदारी संस्थेच्या विसर्जनाचे स्वरूप ऐच्छिक किंवा सक्तीचे दोन्ही स्वरूपाचे असू शकतात. कारण संस्था विसर्जित करण्याचं जर त्यांची इच्छा असेल की नाही ही बंद करायचीच आहे, तर अशा वेळेला ते विसर्जन जे आहे ते सक्तीचं असतं. जर नियमानुसार ती त्या व्यवसाय तो चालत नसेल तर अशा वेळेला सक्तीने भागीदारीचं विसर्जन केल्या जातं. व्यवसायातील योगदान, यामध्ये काय आहे की व्यवसायातील भागीदारांची पुनर्रचना होते. म्हणजे काय आहे की व्यवसायातील काही भागीदार जरी निघून जातात तरी उरलेले भागीदार जे आहे काय आहे, भागीदारीची पुनर्रचना करतात आणि तो व्यवसाय जो आहे तो सुरू राहतो. परंतु भागीदारी संस्थेचे विसर्जन मध्ये काय आहे की व्यवसाय पूर्णतः बंद होतो. आता आवश्यकता काय आहे, बरेचदा भागीदारी संस्थेचं पुनर्रचना करण्यासाठी काय आहे की आपल्याला नव्याने आपल्या संपत्ती आणि देयतेंचं पुनर्मूल्यांकन करण्यात येतं. आणि इथेच काय आहे की व्यवसाय संस्था बंद करण्यासाठी संपत्तीचं रोखीकरण व देयतेचं शोधन करण्यात येतं. म्हणजे संपत्तीची विक्री करण्यात येतं आणि त्या पैशातून काय आहे किंवा जे संस्थेकडे जे पैसे आहेत त्यातून देयतेचं शोधन करण्यात येतं. आता जी भागीदारीचं विसर्जन आहे त्यावेळेला अंतिम लेखापुस्तके बंद करण्याची आवश्यकता राहत नाही. परंतु ज्यावेळेला भागीदारी संस्थेचं विसर्जन केलं जातं त्यावेळेला मात्र लेखापुस्तके जे आहे अंतिम लेखापुस्तके ते बंद केल्या जातात, त्याची बंद करण्याची आवश्यकताच असते. न्यायालयीन आदेश, यामध्ये भागीदारीचे विसर्जन जे आहे ते न्यायालयीन आदेश जे आहे भागीदारीचे विसर्जन करू शकत नाही. कारण त्यातील काही भागीदारांना ज्या वेळेला व्यवसायातून निघायचं असेल त्यावेळेला भागीदारीचे विसर्जन होते, त्यासाठी न्यायालयीन आदेश मात्र दिल्या जात नाही. परंतु भागीदारी संस्थेचे विसर्जन करण्यासाठी न्यायालयीन आदेशाप्रमाणे भागीदारी संस्थेचे विसर्जन हे केले जाते. न्यायालय जे आदेश देईल त्याप्रमाणे सुद्धा भागीदारी संस्थेचे विसर्जन होऊ शकतं. तर अशा प्रकारे पुढे जे आहे आपल्याला बघायचं आहे की भागीदारी संस्थेच्या विसर्जनाच्या वेळी लेखांकन हाताळणे किंवा खाते बंद करणे. आता भागीदारी संस्था आपल्याला पाहिलं आपण की भागीदारीचे विसर्जन आणि भागीदारी संस्थेचे विसर्जन या दोन्ही भागावरील उदाहरण तुम्हाला या प्रकरणामध्ये शिकायचे आहे. भागीदारीचे विसर्जन वरचे थोडे वेगळे गणित आहेत आणि भागीदारी संस्थेचे विसर्जन हा वेगळा भाग आहे. परंतु लेखांकन मांडणी ही बरेचशी सारखी आहे, फक्त तुम्हाला त्यामध्ये दिलेलं राहणार आहे. आपण आता सुद्धा सुरुवातीला आपण थेअरी बघून घेऊ, मग गणितामध्ये आपल्याला तिथे गणिताच्या स्वरूपामध्ये लक्षातच येईल आहे की एखादा भागीदार दिवाळखोर झाला म्हणून भागीदारीचं विसर्जन करण्यात आलं असं तुम्हाला देईल आहे गणितामध्ये. तर ते आपण गणिताच्या प्रत्यक्षात लेखांकन मांडणी करू, त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईलच. आता इथे काय केलं जातं लेखांकन हाताळणीच्या वेळेला, तर भागीदारी कायदा 1932 कलम 48 नुसार संपत्तीच्या विक्रीद्वारे प्राप्त रकमेतून अग्रक्रमानुसार खालील देणी दिली जातात. आता व्यवसाय संस्थेचं विसर्जन म्हटलं तर आपल्याला विसर्जन करताना व्यवसायाची बरीचशी देयता असते, तुम्हाला माहितीच आहे देयता आणि संपत्ती. तर त्या देयतेचं आहे धनकोचं परतफेड करायचं आहे, जे देय विपत्र आहे घेतलेले कर्ज आहे त्याची परतफेड करायची असते. मग ती परतफेड करण्यासाठी पैसा हा कुठून येणार, तर अशा वेळेला काय केलं जातं, संपत्तीची विक्री केल्या जाते कोणत्या कलमानुसार, कलम 48 नुसार. आणि मग त्यातून जो पैसा येतो त्यातून अग्रक्रमाने, अग्रक्रमाने म्हणजे प्राधान्यक्रमाने, प्राधान्यक्रमाने म्हणजेच काय की पहिले कुठल्या खर्चाची परतफेड करायची, त्यानंतर कुठल्या देयतेची परतफेड करायची, त्यानंतर कुठल्या क्रमाने देयतेची परतफेड करायची,
हा क्रम जो आहे तो ठरवून दिला जातो। तर त्याप्रमाणे सर्वप्रथम काय केलं जातो, विसर्जन खर्च, भागीदारीचं विसर्जन करण्यासाठी जी काही खर्च येतो त्याला विसर्जन खर्च किंवा रोखीकरण खर्च असं म्हटलं जातं। तर तो जो आहे विसर्जन खर्च तो सर्वप्रथम काय आहे तो दिला जातो। त्यानंतर बाह्य देयतेचे शोधन केले जातं। बाह्य देयता म्हणजे काय, की जे विविध धनको आहे, देय विपत्र आहे, अधिकोष अधिविकर्ष आहे, किंवा इतरांकडून काही कर्ज घेतले असेल, जे अदत्त खर्च आहे, या सर्व खर्चांचे आणि देयतेंचे पहिले काय आहे शोधन केले जाते। त्यानंतर जी ह्या देयतेंचं शोधन केल्यानंतर जी रक्कम शिल्लक राहते, त्यानंतर जर भागीदारांचे काही कर्ज असेल, भागीदारांनी काही कर्ज घेतले असेल तर त्या कर्जाचे शोधन केले जाते। परंतु जर कर्ज जे आहे तो कमी पडला, त्याचं कर्ज जे आहे पूर्णपणे परत झालं नाही, तर त्यांना काय आहे त्यांची देयता जी आहे इतकी एवढी ती वाटून दिली जाते त्या भागीदारांना। त्या म्हणजे व्यवसाय संस्थेमधील जर राशी कमी पडत असेल तर त्या भागीदारांना त्या कर्जाचं परतफेड करावं लागतं। म्हणजे ज्या संस्थेतील भागीदारांना ती देयता जी आहे ती प्रमाणात वाटून दिली जाते आणि मग भागीदार त्यासाठी जबाबदार असतात त्या देयतेची परतफेड करण्यासाठी। तसंच सर्व देयतांचं शोधन झाल्यावर जर बरेचदा म्हणजे प्रत्येकच वेळेला देयतेसाठी पैसा कमी पडेल असं नाही, देयतेचं शोधन कमी परतफेड करण्यासाठी रक्कम ही कमी पडेल असं नाही, तर बरेचदा रक्कम ही उरते सुद्धा व्यवसाय संपुष्टात येताना किंवा भागीदारी संस्था विसर्जित करताना। अशा वेळेला जर सर्व देयतांचं शोधन झाल्यावर जर काही राशी उरत असेल तर ती राशी जी आहे सर्व जे भागीदार आहेत त्या भागीदारी संस्थेतील त्या भागीदारांना त्यांच्या नफा तोटा विभाजनाच्या प्रमाणात काय आहे वाटून दिलं जातं। तर आजच्या भागामध्ये आपण काय केलेलं आहे की भागीदारी संस्थेचा जे आहे अर्थ समजून घेतलेला आहे, त्याची कारणे समजून घेतलेली आहे, भागीदारीचे विसर्जन आणि भागीदारी संस्थेचे विसर्जन यातील फरक समजून घेतलेला आहे। तसंच भागीदारी संस्थेच्या विसर्जनाच्या वेळी लेखांकन हाताळणी किंवा खाते बंद करताना कुठल्या गोष्टींना प्राधान्यक्रम दिला जातो हे आपण समजून घेतलेलं आहे। पुढच्या भागामध्ये आपण या प्रकरणातील म्हणजे जी भागीदारीचे विसर्जन किंवा भागीदारी संस्थेचं जे विसर्जन आहे याची जी हाताळणी करताना नोंदी कशा प्रकारे करायचा, कोणते खाते तयार करायचे हे आपण पुढील भागामध्ये समजून घेणार आहोत। तर व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आणि प्रत्येक भाग हा व्यवस्थितरित्या समजून घ्यायचा।